नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीचा पाठ पाहणार आहोत। याच्या अगोदरच्या लेक्चरला दोन पाठ झाले, हा तिसरा पाठ आहे। पहिलं गीत होतं भारत देश महान आमचा भारत देश महान, दुसरं होतं माझा माझ्या देशावर माझे प्रेम आहे। असे दोन पाठ आपण पहिले पाहिलेले। आज आपणाला मराठीचा ना तिसरा पाठ पाहायचा आहे, तो विनोदी पाठ आहे वसंत जोशींचा। हे कथाकार कवी आहेत, विनोदी साहित्यिक म्हणून त्यांची महाराष्ट्राला फार मोठी ओळख आहे। त्यांनी कथा आणि कविता बरोबर लोकनाट्य सुद्धा बरीचशी लिहिलेली आहेत। असे हे कवी कथाकार विनोदी साहित्यकार आणि लोकनाट्यकार म्हणजे लोकनाट्य लिहिणारे, त्याचबरोबर बालनाट्य म्हणजे लहान मुलांच्या साठी सुद्धा त्यांनी अनेक नाटकं लिहिली आहेत। छान छान विषयावरती ही नाटकं आणि बालकुमार वाडमयाचेही लेखन त्यांनी विपुल प्रमाणात केलेलं दिसतं। त्यांच्या लेखनाचे तमिळ आणि कन्नड भाषेमध्ये सुद्धा अनुवादन झालेले म्हणजे अनुवाद केले गेलेले आहेत, म्हणजे कन्नड भाषेमध्ये सुद्धा त्यांचं भाषण अनुवादित केलेलं आहे, म्हणजे रूपांतरित केले मराठीतून कन्नडमध्ये मराठीतून तमिळमध्ये। त्यांनी लिहिलेल्या बिनबियांच्या गोष्टींचे संग्रह अतिशय लोकप्रिय आहे। बिनबियांच्या गोष्टीचे संग्रह, बिनबियांच्या गोष्टी हे जे संग्रह आहेत ना, त्यांचे अतिशय प्रसिद्ध आहेत। बिनबियांच्या गोष्टीतील प्रसंग तसे काल्पनिक आहेत, पण काय माहिती, काल्पनिक जरी असले ना त्यामधील व्यक्ती मात्र खऱ्या आणि अतिशय सुप्रसिद्ध असे आहेत। हे बिनबियांच्या गोष्टी नावाचे संग्रह आहेत त्यांचे, लोकप्रिय असे संग्रह आहेत। तर त्यामध्ये काल्पनिक गोष्टी आहेत, पण काल्पनिक गोष्टीमधला जो व्यक्ती आहे तो मात्र खरा आहे, सुप्रसिद्ध आहे। थोडी गंमत, थोडी करमणूक आणि निखळ विनोद हे त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे। थोडीशी गंमतही झाली पाहिजे, थोडीशी करमणूक झाली पाहिजे आणि निखळ विनोद झाला पाहिजे, हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी विनोदी गोष्टी खूप लिहिलेल्या आहेत। अनेक त्यांच्या विनोदी गोष्ट आहेत, ही सुद्धा एक विनोदी गोष्ट आहे। लाखांच्या कोटींच्या गप्पा असं या तिसऱ्या लेसनचं नाव आहे, ही सुद्धा एक विनोदी गोष्ट आहे। त्यांनी अनेक अशा विनोदी गोष्टी लिहिलेले आहेत लोकांना हसण्यासाठी, लोकांना गंमत मजा येण्यासाठी। त्यांचे या विनोदी गोष्टींच्या कथाकथनाचे महाराष्ट्रभर महाराष्ट्राच्या बाहेर अनेक कार्यक्रम झालेले, त्यामध्ये त्यांनी अशा अनेक गोष्टीचं कथाकथन केलेलं आहे ज्या विनोदी आहेत, ज्या लोकांना करमणूक अस्सल विनोद लोकांच्या समोर प्रदर्शित करतात। अशा पद्धतीचे हे लेखक आज आपल्याला या पाठासाठी लाभलेले आहेत, वसंत जोशी नावाचे। त्यांनी हा पाठ लिहिलेला आहे लाखांच्या कोटींच्या गोष्टी, लाखा कोटींच्या गोष्टी या नावाचा हा विनोदी पाठ आहे, सुंदरसा पाठ आहे। त्याच्या अगोदर सर्व प्रगती क्लासेसचे विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, पालक या सर्वांना माझा नमस्कार। तर यूट्यूब चॅनेल जे आहे प्रगती टेक 2020 या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचं स्वागत। हे चॅनल तुम्ही फार आवडीनं आणि फार अभ्यासपूर्वरित्या पाहताय, हे पाहिल्यानंतर मग अजूनच शिकवायला मजा येते, म्हणजे शिकवावंसं वाटतं। फार आवडीनं मुलं पाहतात, आपण काम केलं त्याचं काहीतरी चीज होत आहे असं दिसतं, तेव्हा आम्हाला सुद्धा फार मजा येते। शिकवायला मजा आली पाहिजे आणि शिकायलाही मजा आली पाहिजे, म्हणजे शिक्षकाला शिकवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जेव्हा मजा येते तेव्हा शिक्षणाची प्रक्रिया अजून पुढे जायला मदत होते। आणि त्यामुळं तुमचं हे प्रेम पाहून मला सुद्धा शिकवायला तुम्हाला फार बरं वाटतं, मजा येते, त्याचा फायदा तुम्हाला होईल अशी अपेक्षा ठेवून हे पाठ आपण शिकत असतो। नीट लक्ष देऊन ऐकायचं, असं कधी समजायचं नाही की सर आपल्या समोर नाहीत, वर्ग नाही, घरात बसून आपण ऐकतोय। शिकत असताना आपण वर्गात बसलोय, सर आपल्या समोर आहेत, तुम्हाला माझ्या वर्गातलं लेक्चर माहित आहे ना कसं असतं, पिन ड्रॉप सायलन्स,
मी सांगणार ते तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकणार आणि लेसन झाला की मग तुम्ही बोलायचं, मग तुमच्या शंका कुशंका इथं सुद्धा तसंच चुळबुळ नाही, चळवळ नाही, इकडे तिकडे बघणं नाही, काय नाही, टाइमपास नाही करायचं, लक्ष द्यायचं, बारकाईनं लक्ष द्यायचं, ऐकायचं शिक्षक काय सांगतात ते. आता या पाठापुरता, या पाठाकडे वळूया आपण. या पाठापुरतं बोलायचं झालं तर हा जो पाठ आहे, दोन सुप्रसिद्ध असे अभिनेते यांच्या जीवनावरती लिहिलेला हा पाठ आहे. त्यांच्या जीवनामध्ये अशा अनेक गमती जमती असतात. हे जे जीवन असतं ना, अभिनेत्यांचं जीवन असतं ना, वरून दिसायला फार रुपेरी, सोनेरी आणि फार चकचकीत वाटतं, प्रकाशमय वाटतं. रंगरंगोटी जीवनाला सुद्धा त्यांच्या केल्यासारखं वाटायला लागतं. आयुष्य असतं एक आणि दिसतं एक, म्हणजे पडद्यावरचं आयुष्य हे प्रत्यक्षात त्यांच्या नसतं. म्हणलं पण हे अभिनेते लोक जे असतात ना, ते प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा एक प्रकारचा अभिनय करून हे जीवन जगत असतात, असं म्हणायला काही हरकत नसते, है ना. आपली दुःख काही प्रत्येक वेळेला दाखवलीच पाहिजेत असं काही गरजेचं नसतं. प्रत्येकाला दुःख असतात, प्रत्येकाला संघर्ष असतो, आणि प्रत्येकाचं हे जीवन आहे ना, ते असं संघर्षमय, देहानं पछाडलेलं आणि काय म्हणतो आपण, या जीवनाला एक वेगळी कलाटणी असणार, म्हणजे वेगळाच एक प्रकार जीवनाचा प्रत्येक जण अनुभवत असतो. आणि हे अभिनेते तरी फारच. ही जी कथा आहे ना, दोन अभिनेत्यांची कथा आहे. रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळं हे दोन अभिनेते प्रवास करत असतात रेल्वेनं, आणि त्या रेल्वेच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर अचानक थांबायची वेळ येते. म्हणजे रेल्वे गाडी रेल्वे स्टेशनवर येऊन थांबते आणि मग बराचसा वेळ यांना मिळतो. रेल्वे इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे तो बिघाड दुरुस्त होईपर्यंत यांना वेळ मिळतो. त्यानंतर त्यांच्यात लाखा कोटींच्या गप्पा रंगतात, सुरू होतात. सर्वजण या गप्पा ऐकत असतात आणि शेवटच्या या गप्पा मारत मारत शेवटच्या पाठाच्या शेवटी किंवा गप्पा झाल्यानंतर जेव्हा खरी गोष्ट आहे, ती खरी गोष्ट लोकांच्या समोर येते, या गप्पांना एक वेगळीच कलाटणी जेव्हा मिळते आणि ती कलाटणी ऐकल्यानंतर आपल्याला हसू आल्याशिवाय राहत नाही. प्रस्तुत पाठ जो आहे तो हास्य कल्लोळ बिन बियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतलेला आहे. हास्य कल्लोळ बिन बियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतलेला हा एक छोटासा पाठ आहे, ज्याचं नाव आहे लाखाच्या कोटीच्या गप्पा. काय नाव आहे? लाखाच्या कोटीच्या गप्पा. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असे अनेक प्रसंग असतात, हे तर अभिनेतेच समजा, पण खऱ्या जीवनामध्ये किंवा सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा काही लोक असे असतात, काही पात्र असे असतात, लाखा कोटींच्या गप्पा करतात पण प्रत्यक्ष तसं जीवन नसतं. समजलं? म्हणजे भासवतात एक असतंय, पण इथं कसं असतं माहितीये, इथं अभिनेत्यांचं जीवन लोकांना न भासवताच भासतं ते, कारण पडद्यावरचं जीवन असतं ना ते. पडद्यावर पाहायची आपल्याला सवय झालेली असते त्या अभिनेत्यांना, आणि आपण त्यांना त्या पडद्यावरच्या जीवनाप्रमाणेच त्यांना तोलत असतो, त्याचं मूल्यमापन करत असतो, पण प्रत्यक्ष मात्र तसं नसतं. असा एक छोटासा प्रसंग घेऊन त्याने हा पाठ लिहिलेला आहे वसंत जोशी यांनी. अतिशय सुंदर लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. खास करून त्यांच्या विनोदी गोष्टी जे आहेत, त्या गोष्टींचं जे कथाकथन आहे ते फार प्रसिद्ध आहे. तुम्हाला एखादं ऐकता आलं, वाचता आलं तर बघा. पाठाला आपण सुरुवात करूया की नाही. इंजिनमध्ये बिघाड झालेला आहे आणि बिघाड झाल्यामुळे नागर दादर एक्सप्रेस इगतपुरी या स्टेशनवरती येऊन थांबलेले आहे. असे बरेच प्रसंग येत असतात बरं का, जेव्हा आपण प्रवास करतो ना, मग तो बसचा प्रवास असेल किंवा खासगी वाहनांचा प्रवास असेल, रेल्वेचा असेल, तेव्हा बऱ्याच वेळेला असं होतं की या प्रवासामध्ये अनेक अडचणी येत असतात. म्हणजे लेसन मधलं सोडा, खऱ्याखुऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा अडचणी येत असतात.
आणि रेल्वेच्या तरी खूपच येत असतात आहे की नाही, कधी सिग्नल मिळत नाही, कधी इंजिन मध्ये बिघाड होतो, अजून कधी काय प्रॉब्लेम होईल काही सांगता येत नसतो, है ना। तसा ही एक एक्सप्रेस आहे नागपूर दादर आणि इगतपुरी एक स्टेशन आहे या दोन डेस्टिनेशनच्या दरम्यान। या इगतपुरीच्या जवळ आल्यानंतर इंजिन मध्ये बिघाड झालेला आहे आणि ती 3 तास जवळजवळ त्या रेल्वे स्टेशनवरती येऊन थांबलेले। आता बऱ्याच वेळेला असं जेव्हा होतं ना, रेल्वे जेव्हा थांबते, इंजिन मध्ये बिघाड होतो किंवा अजून काही बिघाड होतो किंवा सिग्नल मिळत नाही, तेव्हा मग गाडीतले जे प्रवासी असतात ना ते कंटाळून जातात, नाही का? आपण सुद्धा असलो तर कंटाळून जातात आणि मग प्लॅटफॉर्मवर एरझाऱ्या घालू लागतात, आहे ना। उतरायचं कधी सुरू होते, कधी सुरू होते, वैताग आलेला असतो, दोन दोन तीन तीन तास थांबायचं की नाही, अगोदरच प्रवासानं वैतागलेला असतो आणि मग अशा मध्ये आपण म्हणतो ना नट्टेचं लग्न त्यात 17 इग्न, है की नाही। प्रवास करून करून कंटाळलेल्या माणसाला मग असं काहीतरी आपण वाट्याला आल्यानंतर मग माणसं कंटाळतात आणि मग एरझाऱ्या घालायला लागतात त्या स्टेशनवर उतरून। कुणी बूट पॉलिशवरची वरत किंवा बुक स्टॉल असतं, कुणी बूट पॉलिश करायला त्या पॉलिशवाल्याकडे जातं, कुणी बुक स्टॉलवरचं एखादं पुस्तक वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर बसतं, मग बसता बसता हळू चाडवं होतं, तिथं झोप लागते। दोन प्रवाशी मात्र त्या रेल्वेतले एका बेंचवरती एका बाकावरती जाऊन बसले। बघा, म्हणजे प्रत्येकाचं हे वेगळं असतं ना, कुणी काही इकडं तिकडं पाहत फिरत असतो, कुणी एरझाऱ्या घालत असतो, कुणी वर्तमानपत्र घेतो, कुणी काहीतरी खाऊ घेतो, कुणी थंडा पितो, कुणी चाय प्यायला जातो, आहे की नाही। अशा अनेक वेगवेगळी लोक वेगवेगळ्या गोष्टी करत असतात अशा वेळेला, अशा प्रसंगामध्ये। पण दोन व्यक्ती मात्र एका बाकावर जाऊन बसतात आणि त्यांच्या दोघांच्या गप्पा चालू होतात आणि गप्पा मोठमोठ्यानं चालू होतात, म्हणजे सर्व ते प्लॅटफॉर्म ऐकेल इतक्या मोठमोठ्यानं त्या प्रवाशांच्या गप्पा चालू होतात। सुमारे एक तासभर या गप्पा मारल्यानंतर ते दोघे कंटाळलेले असतात, कंटाळलेले। त्यांनी चहा मागवला कंटाळला आल्यानंतर, म्हणजे बसून बसून गप्पा मारून मारून मोठमोठ्यानं बोलून बोलून या गप्पा मोठमोठ्यानं त्यांनी मारलेल्या आहेत आणि तासभराच्या या कालावधीनंतर त्यांना कंटाळा आलेला आहे आणि मग त्यांनी चहा मागवला। चहा घेतल्यानंतर त्यांनी गप्पा पुन्हा चालू केलं, ज्या गप्पा होत्या चहा घेतला, मध्येच एक थोडासा ब्रेक घेतला, थोडासा चहा आणि मग चहा घेतल्यानंतर जरा घसा अजून ताजा तवान झाल्यानंतर मग त्यांनी पुन्हा एकदा या गप्पा त्यांच्या दोघांच्या रंगल्या। सुमारे एक तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघे कंटाळले, त्यांनी दोघांनी चहा मागवला, चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात झाली। या एवढ्या मोठ्यानं हसत आणि बोलत बोलत त्या गप्पा चालू होत्या, एवढ्या जोर जोरात हसत होते, एवढ्या जोर जोरात बोलत होते की त्यांचा शब्द न शब्द त्या पूर्ण प्लॅटफॉर्मवरचे लोक ऐकत होते, त्या सर्वांना ऐकू जात होता। अशा पद्धतीनं मोठमोठ्यानं ते बोलत होते, मोठमोठ्यानं हसत होते। त्या दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण होता, दोन प्रवाशी होते। त्यातला एक म्हातारा, गप्पा मारणारे जे दोन प्रवाशी होते ते एक म्हातारा आणि एक तरुण, असे दोन प्रवाशी तिथे बसलेले होते आणि त्यांनी मोठमोठ्यानं गप्पा मारायला सुरुवात केली। त्या सर्व प्लॅटफॉर्मला ऐकू जातील असे मोठ्यानं ते हसत होते, बोलत होते। म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? त्या गप्पांचा एक छोटासा भाग लेखकांना दिलेला आहे। लाखा कोटींच्या गोष्टी आहेत त्या, की नाही? या दोघांच्या अतिशय विनोदी असा पाठ आहे। एक म्हातारा मनुष्य आणि एक तरुण मनुष्य त्या बाकावरती बसलेला आहे आणि गप्पा मारतायत, त्यातला छोटासा भाग लेखकांना दिलेला आहे। त्यात म्हातारा माणूस विचारतोय राजा, त्या तरुणाला विचारतो, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? तो तरुण त्या गप्पा मारणाऱ्या दोन व्यक्तीमधला तो तरुण म्हणतो, असं कसं विचारता काका, असं काय विचारता काका, मी पासपोर्ट कधीच मिळवलाय, विजा कधीच काढून झालाय, नवीन कपडे सुद्धा टेलरकडून शिवून घेतलेत, 4 सूट आणि नेहमीचे कपडे घेतले आहेत, सारी तयारी झाल्या, तुम्ही दिलेलं जे घड्याळ आहे ना ते तर आत्ताच वापरायला काढलं आहे। राजा हे घड्याळ भारी आहे, म्हातारा म्हणाला। जोर जोरात या गप्पा मारताय, सर्व प्लॅटफॉर्मवरचे लोक ऐकतात। पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्या तरुणानं दिल्यानंतर लगेच त्या घड्याळाच्या विषय निघाल्यानंतर तो म्हातारा व्यक्ती त्या राजाला तरुणाला म्हणतो, राजा हे घड्याळ भारी किमतीचं आहे, 10,000 मोजलेत त्याला, म्हणजे खूप मोठं किमतीचं घड्याळ आहे।
पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी खरेदी केलेला आहे, अशा पद्धतीच्या या गप्पा। विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना, आता तू इंग्लंडला जाणार आहेस, तुला काही पैसे खर्चासाठी द्यावे लागतील, तुला विमान प्रवासासाठी फक्त 50,000 रुपये पुरतील ना, मुंबईला गेल्यानंतर मी तत्काळ तेवढी रक्कम तुला देईन, पण बेटा सांभाळून जायचं बरं का, प्रवास करताना सांभाळून जाणं फार गरजेचं असतं, तो म्हातारा माणूस त्या तरुण माणसाला सांभाळतो, हे घड्याळ तू सांभाळून ठेवायचंच, कारण पीटर्सबर्गला मी गेलो तेव्हा ते तुझ्यासाठी खास खरेदी केलेलं आहे, 10,000 हे घड्याळ आहे आणि ते घड्याळ कुठे विसरेल कुठे हरवेल याची काळजी घ्यायची, मी तुला प्रवासासाठी विमान प्रवासासाठी 50,000 रुपये मुंबईला पोहोचल्या पोहोचल्या काढून देतो, पुरतील ना तुला, अशा पद्धतीचा हा संवाद, लाखा कोटींच्या गोष्टींचा हा संवाद या दोघांच्या मध्ये रंगलेला आहे, मोठमोठ्यानं रंगलेला आहे, रेल्वे प्लॅटफॉर्मवरती रंगलेला आहे आणि त्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरचे सर्व लोक ते मोठ्या आनंदानं ऐकतायत या दोघांचा संवाद। पण काका तुमचा 50,000 इंग्लंडला मी कसं काय जाणार नाही का, आणि 3 वर्ष तिथं कशी काढणार, बॅलिस्टर कसा होणार, किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील, कोठ्याधिपती काकांचा हा पुटणा कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? तो तरुण काकांना म्हणाला, काका तुम्ही 50,000 मला देणार विमान खर्चासाठी, ते कशी काय पुरणार, है की नाही, म्हणजे 50,000 इंग्लंडला मी कसं काय काढणार आणि 3 वर्ष काढायचे, बॅलिस्टर होणार आहे म्हणजे बॅलिस्टर्स ही पदवी घेण्यासाठी तो इंग्लंडला चाललाय, किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील आणि कोट्याधिपती असणाऱ्या काकांचा मी पुतणी आहे, अशा कोट्याधिपती काकांच्या पुतण्यानं कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा हॉटेलात राहणं तुम्हाला आवडेल का, असा तो तरुण त्या म्हाताऱ्या माणसानं म्हणाला, हॉटेलात राहिलेलं तुम्हाला चालणार का घाणेरडे हॉटेलात कुठेतरी राहायचं? मग काका म्हणाले, नको नको बाळा, तू एक स्वतंत्र बंगलाच घे तुझ्यासाठी, तुझ्या अभ्यासाला निवांत जागा मिळेल आणि खऱ्या अर्थानं जीवन आनंदायला मिळेल, इंग्लंडला गेल्यानंतर स्वतंत्र बंगल्यात राहा, असं काका म्हणाले। त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख रुपये लागतील, याप्रमाणे 3 वर्षासाठी 45 लाख रुपये जातील, असा तो तरुण काकानं म्हणाला की एका वर्षाचे 15 लाख रुपये खर्च येईल, स्वतंत्र बंगला घ्यायचा इंग्लंडला जाऊन ते ही साधी गोष्ट नाही, है की नाही, त्यासाठी किती पैसे लागतील, वर्षाला 15 लाख रुपये लागतील आणि हे वर्षाला 15 लाख असे 3 वर्ष शिक्षण घेण्यासाठी एकूण 45 लाख रुपये, बाकीचा खर्च वेगळा, अशा पद्धतीनं काकांना त्यांनी हिसाब सांगितला। या दोघांच्या मध्ये ज्या गप्पा रंगलेल्या आहेत त्या कशा लाखांच्या कोटींच्या गप्पा रंगलेल्या आहेत, ना याला लाखा कोटींच्या गप्पा असं लेखकानं नाव दिलेलं आहे वसंत चौधरी जोशींचा, हा अतिशय विनोदाचा लेसन आहे। त्याची सोय मी आता या क्षणालाही करू शकतो, काका म्हणाले, काय काळजी करू नकोस, 15 लाख ना तुला वर्षाला 15 लाख पाहिजेत ना, म्हणजे 45 लाख रुपये पाहिजेत ना, त्याची सोय मी आताच करू शकतो, तू काही काळजी करू नको, बॅगेत माझे शेअर्स विकल्याची रक्कम नगद 80 लाख आहे, आत्ताच देऊ का तुला? तर तरुण व्यक्ती म्हणतो, नको, गाडीत बसल्यावर द्या, पण काका एक मोटारही लागेल ना मला इंग्लंडला गेल्यानंतर, म्हणजे 4 व्हीलरही लागेल तिथं, रोज मला कॉलेजात गाडीनंच जावं लागणार ना, मी चालत कसा जाणार, 20 लाख तरी त्यासाठी लागतील, की नाही, गाडी घ्यायचे गाडीनं जावं लागेल त्यासाठी 20 लाख रुपये लागतील, ती रक्कम मी आता या बॅगेत आहे, बॅगेतून आजच तेवढी रक्कम मी बँकेतून काढलेली आहे, मी तुला देऊ शकतो, तू काही काळजी करू नको, देऊ का तुला, ती रक्कम मी याच बॅगेत ठेवलेली आहे, बँकेतून आजच काढून आणलेली आहे। तो म्हातारा मनुष्य म्हणाला, काका मला सारा युरोप बघायचा आहे, बघा कशा लाखांच्या गोष्टी कोटींच्या गोष्टी चाललेल्या आहेत, प्रत्येक देशात किमान एक वर्षभर तरी राहावं लागेल ना, सारा युरोप बघायचं म्हणजे प्रत्येक देश बघायचं म्हणजे एका देशामध्ये एक एक वर्ष तरी राहावं लागेल, त्यासाठी निम्मा खर्च मी करणार, आईचे 40 तोळ्यांचे दागिने तिनं मला परवाच दिलेले आहेत, ते आहेत आता या क्षणाला माझ्या बॅगेमध्ये, देऊ का तुला? तो म्हातारा व्यक्ती त्या तरुणाला म्हणाला, राजा तू अजिबात काळजी करू नकोस, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये, त्यासाठी मी तुला वाटेल तेवढा खर्च करायला तयार आहे, पैशाची अजिबात चिंता करायची नाही, आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून जे 10 कोटी रुपये आले ते पण माझ्या बॅगेच्या वरच्या कप्प्यातच मी ठेवलेले आहे, तुला आताच देऊ शकतो,
म्हातारा व्यक्ती म्हणाला, दोघांच्या गप्पा रंगलेल्या आहेत, प्लॅटफॉर्मवर रंगलेल्या आहेत, मोठमोठ्याने रंगलेले आहे, साऱ्या प्लॅटफॉर्मवरचे लोक ते ऐकत आहेत. हे लोक दोन मोठी दोन माणसं मोठमोठ्याने हसतायत, मोठमोठ्याने बोलतायत, आणि त्यामध्ये लाखा कोटींच्या गोष्टी चाललेल्या आहेत. 10 कोटी आलेले आहेत, मळे विकलेले आहेत दोन. तू बॅलेस्टर होण्यासाठी चहाचे मळे विकलेले आहेत माझ्याकडे, चहाचे आणि सफरचंदाचे मळे विकलेले 10 कोटी रुपये आहेत, बॅगेतच आहेत, वरच्या कप्प्यात ठेवलेले आहेत, देऊ का तुला? म्हातारा व्यक्ती म्हणाला. त्यांचं असं बोलणं चालू असताना गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली, अनाउन्समेंट झाली. ते दोन प्रवासी आपल्या डब्यात शिरले. खिडकी जवळच्या समोरासमोरच्या सीटवर एकमेकांना बघत, एकमेकाकडे बघून हसत 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायलाही लागले, म्हणजे ते त्या डब्यामध्ये झोपे गेले. केव्हा कल्याण स्टेशन केव्हा आलं, त्यांना कल्याणला उतरायचं होतं, कल्याण स्टेशन केव्हा आलं. त्या दोन प्रवाशापैकी तरुण प्रवाशी जागा झाला. त्यानं आपल्या सीट खाली आपली बॅग आहे का पाहिलं, बॅग आहे की नाही पाहिलं. बापरे, त्यांची बॅग तिथं नव्हती. दोघाही प्रवाशांची बॅग तिथं नव्हती. त्यानं त्या म्हाताऱ्या प्रवाशाला उठवलं. हे माझी बॅग कोणीतरी पळवली, तुझी पण दिसत नाही, बघ कुठे आहे. असं दोघांच्या मधला संवाद पुन्हा एकदा रंगला. माझी बॅग कोणीतरी पळवल्या, तुझी सुद्धा दिसत नाही, बघायला पाहिजे म्हणून म्हातारा माणसाला त्यानं उठवलं. म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला. आता काय करायचं दोघांनाही कळण्यास झालं. दोघांची बॅग नाहीशी झालेली त्यांनी पाहिले. समोरच्या बाकड्यावर बसलेला एक म्हातारा प्रवासी होता, म्हणजे हा तिसरा प्रवासी होता. त्यानं त्या दोघांना विचारलं तर त्यांना म्हणाला, तुमच्यासारख्या लखपती माणसाने असं 3 टायर मधून प्रवास करण्याचं योग्य नाही. 3 टायर म्हणजे टायर नव्हे, हा जो 3 माणसांचा एक कंपार्टमेंट असतो ना, त्याला 3 टायर असं म्हणतात रेल्वेमध्ये. तर या 3 टायर मधून प्रवास करणं योग्य आहे का? इगतपुरी स्टेशनवर तुम्ही ज्या गप्पा मारत होता, इंग्लंडला जाण्याच्या गप्पा मारत होता, तिथं गेल्यानंतर गाडीनं कॉलेजला जायच्या गप्पा मारत होता, तिथं गेल्यानंतर सारा युरोप बघायचा अशा गप्पा मारत होता, लाखांच्या गप्पा होत्या त्या, कोटींच्या गप्पा होत्या, तुम्ही कोट्याधीश आहात, असं या 3 टायर रेल्वेनं फिरणं तुम्हाला आवडतं का? तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगेत किती रक्कम आहे हे उघड उघड मोठ्यानं बोलत होता. तर ते एखाद्या भामट्यानं ऐकलं असेल, चोरानं ऐकलं असेल, हे की नाही? एवढ्या मोठमोठ्यानं गप्पा मारल्यावर एखादं भामटा किंवा चोर ऐकणार, त्यानंच तुमच्या बॅगा पळवले असतील. आता बसा हरी हरी करीत, काय करणार होता, हे की नाही? तुमची जाम नुकसानी झाले, कल्याण रेल्वे पोलिसाकडे तुमच्या बॅगांची किमान तक्रार तरी करा. आता जावा, उतरा आणि पहिली तक्रार करा पोलीस स्टेशनला. बॅगा अजून तरी सापडतील, चोर इकडेच कुठेतरी सापडेल. आता तुमच्याकडे मुंबईला जाण्यापर्यंतच्या खर्चासाठी तरी पैसे आहेत ना? यांना दादरला जायचंय, यांच्याकडे पैसे पाहिजेत, हे की नाही? आता दादरला जाण्यासारखे तरी पैसे आहेत का तुमच्याकडे?